ठिबक सिंचन ही सिंचनाची अशी पद्धती आहे ज्यामध्ये पाणी, खते वा मजदुरीचा खर्च वाचतो. त्याचबरोबर पिकाच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ होते. या किटचे तीन महत्त्वाचे फायदे आहेत. अ, वाजवी किमतीत दर्जेदार प्रोडक्ट. ब, या सिंचनाची जोडणी समजण्यासाठी आणि स्वतः फिटिंग करण्यासाठी खूप सोपी आहे. क, या गुंतवणुकीचा खर्च उत्पादनातील वाढीमुळे त्वरित भरून निघतो. इन्स्टाकिटमध्ये एका एकरचे ठिबक सिंचन लावण्यासाठी लागणारे सर्व साहित्य समाविष्ट आहे. हे किट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी सुद्धा खूप सोयीस्कर आहे. उदाहरणार्थ, दुकानदाराच्या दुकानातून शेतीपर्यंत नेण्यासाठी, एका प्लॉटवरून दुसऱ्या प्लॉटवर नेण्यासाठी. इन्स्टाकिटमध्ये दोन बॉक्स व एक लॅटरलची बॅग असते. ड्रिपटेकचं लॅटरल यूव्ही स्टेबिलाइज मटेरियलपासून बनवलं असतं व लेझर टेक्नॉलॉजीद्वारे होल्स पंच केलेले असतात. मोठ्या बॉक्समध्ये NRV, वेंचुरी, फिल्टर व या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी लागणारी इतरही काही फिटिंग्स आहेत. छोट्या बॉक्समध्ये 64 मीटर फ्लेक्झिबल लीफ फ्लॅग सबमेन, टेक ऑफ, जॉयनर व इतरही जरुरी फिटिंग्स आहेत. दोन ओळीतील 4 फूटचं अंतर प्रमाणात घेऊन ही किट डिझाईन केली आहे. संचाची सुलभ जोडणी करण्यासाठी एक सुटसुटीत छायाचित्र असलेली जोडणी पुस्तिका दिलेली आहे. चला आता आपण डिटेलमध्ये पाहूया बॉक्समध्ये काय आहे. मोठ्या बॉक्समध्ये काही अर्धी जोडलेली कॉम्पोनंट्स क्रमाने दिलेली आहेत. H1 बायपास असेंब्ली, H2 वेंचुरी, H3 फिल्टर, H4 स्प्लिटर असेंब्ली, H5 PVC पाइप्स, H6 काही एक्स्ट्रा कॉम्पोनंट्स. सर्व कॉम्पोनंट्स अनुक्रमानुसार व कलर अनुसार दिले आहेत. यात अनुक्रमानुसार जोडणी करावयाची आहे. उदाहरणार्थ, वेंचुरीची हिरवी रंगाची बाजू फिल्टरच्या हिरव्या रंगाच्या बाजूला जोडणे. छोट्या बॉक्समध्ये असणारे कॉम्पोनंट्स: फ्लेक्सिबल लीफ फ्लॅट सबमेन, सबमेन व लॅटरलला जोडण्यासाठी टेक ऑफ्स, सबमेन साफ करण्यासाठी फ्लश वॅल्व, दोन लॅटरल जोडण्यासाठी जॉयनर, PVC पाईप व लीफ फ्लॅट सबमेन जोडण्यासाठी कनेक्टर. आता आपण पाहूया H1 व H5 अर्ध्या जोडलेल्या कॉम्पोनंट्सला पूर्ण कसे जोडायचे. प्रत्येक असेंब्ली ही नायलॉन दोऱ्याने बांधलेली आहे. नायलॉन दोरा खेचल्यावर कॉम्पोनंट्सची सेटिंग होईल. त्यानंतर दोरा कट करून वेगळा करावा. H1 बायपास असेंब्ली. बायपास असेंब्लीमध्ये नॉन रिटर्न व्हॅल्व व बायपास व्हॅल्व. नॉन रिटर्न व्हॅल्व पाणी विरुद्ध दिशेने जाण्यास रोखतो, तर बायपास व्हॅल्व सिस्टमचा दाब नियंत्रित करण्यास मदत करतो. कॉम्पोनंट्सची अरेंजमेंट करण्यासाठी दोरा ओढा. H5 मध्ये दिलेले सॉल्व्हंट वापरून कॉम्पोनंटना जोडा. सॉल्व्हंट आत जाणाऱ्या भागावरून, तर ज्यामध्ये पार्ट जातोय त्याच्या आतल्या भागावर दात लावावे. नंतर दोन्ही भाग एकमेकात घुसवून 2 सेकंद सॉल्व्हंटला सुकू द्यावे. फिल्टर, वेंचुरी सारख्या असेंब्ली एकत्र जोडण्यापूर्वी दोरा वेगळा केल्याची खात्री करावी. H2 वेंचुरी. वेंचुरीचा वापर सिंचनाद्वारे विद्रव्य खाते रोपांच्या मुळापर्यंत देण्यासाठी होतो. कॉम्पोनंट्सची अरेंजमेंट करण्यासाठी दोरा ओढा. पूर्वी सांगितलेल्याप्रमाणे PVC सॉल्व्हंट वापरून कॉम्पोनंट्स जोडा. आता इथे दाखवल्याप्रमाणे काळ्या व्हॅल्व सोबत हिरवी फ्लेक्सिबल पाईप वेंचुरीला जोडा. हिरव्या पाईपचे दुसरे टोक पाणी खतांच्या मिश्रणाच्या बकेटमध्ये जाईल. वेंचुरीच्या सेटअपमध्ये दिलेली बॉल व्हॅल्व वापरून लागणाऱ्या प्रमाणात खते दिली जाऊ शकतात. H3 फिल्टर. स्क्रीन फिल्टर पाण्यातील कचरा वेगळा करण्यासाठी वापरला जातो. फिल्टर बॉक्समधून बाहेर काढा. पाकिटात अडॅप्टर्स व टेफ्लॉन टेप घ्या. येथे दाखवल्याप्रमाणे फिल्टरच्या इनलेट व आउटलेटवर टेफ्लॉन टेप लावा. नंतर कलर निर्देश वापरून अडॅप्टर फिक्स करा. प्रेशर गेज फिल्टरच्या आउटलेटवर लावा. H4 स्प्लिटर. स्प्लिटर पाण्याचा प्रवाह वळवण्यासाठी वापरतात. नायलॉन दोरा खेचल्यावर स्प्लिटरमधील कॉम्पोनंट्सची सेटिंग होईल. त्यानंतर दोरा कट करून वेगळा करावा. सॉल्व्हंट वापरून कॉम्पोनंट्स फिक्स करावेत. आता आपण वरील 4 युनिट्स कलर निर्देश वापरून एकाएकाच्या बाजूला ठेवूया. आता हे 4 युनिट्स H5 मध्ये दिलेल्या PVC तुकडे वापरून जोडायचे आहेत. आपल्या गरजेनुसार छोटे छोटे PVC तुकडे कट करून बायपास असेंब्ली, वेंचुरी,
फिल्टर व स्प्लिटर या प्रत्येक असेंब्ली पीव्हीसी सॉल्व्हंट वापरून एकत्रित जोडाव्यात. आता आपण या सर्व असेंब्ली एकत्र जोडणार आहोत. हे लक्षात घ्या की असेंब्लीची साईज 2 इंच आहे, पण जर मेन लाईनची साईज 2.5 इंच असेल तर घाबरू नका. किटमध्ये एक्स्ट्रा कॉम्पोनंट्स H6 मध्ये दिलेला 2x2 रिड्युसर वापरून आपली असेंब्ली मेन लाईन सोबत जोडता येईल. आता आपण छोट्या बॉक्समध्ये दिलेल्या कॉम्पोनंटची फिटिंग कशी करायची ते पाहू. ले फ्लॅट सब मेन स्प्लिटर असेंब्लीला जोडण्यासाठी S1 कनेक्टरचा इथे दाखवल्याप्रमाणे वापर करावा. PVC पाईप वापरून कनेक्टर व बॉल व्हॅल्व जोडावेत. 2 रिंग क्लॅम्प्स वापरून सब मेन कनेक्टर सोबत जोडावी. S1 पाकिटात दिलेला स्पॅनर वापरून रिंग क्लॅम्प्स टाईट कराव्यात. अशा रीतीने आपल्या गरजेनुसार ले फ्लॅट सब मेन शेतात पसरवावी. ड्रिप टेप सब मेन सोबत जोडण्यासाठी आता दाखवण्यात येणारी पद्धत वापरावी. S3 मध्ये दिलेले पंचिंग टूल वापरून ले फ्लॅट सब मेन वरती अशा प्रकारे होल करावे. 2 ओळीतील अंतर लक्षात घेऊन समान अंतरावर होल्स करावेत. टेक ऑफ जोडण्यापूर्वी अशा प्रकारे ओ रिंग्स बसवण्याची खात्री करावी. आता टेक ऑफ सब मेन वरती लावावेत. टेक ऑफ लावण्यापूर्वी थोडे लूज करावेत. नंतर अशा प्रकारे सब मेन वरती बसवावेत व टाईट करावेत. पुढील सर्व टेक ऑफ अशाच प्रकारे लावावेत. लॅटरल टेक ऑफ वरती लावण्यासाठी एक टोक टेक ऑफ मध्ये घुसवून हिरवा भाग टाईट करावा. नंतर लॅटरल अशा प्रकारे पुढे पसरवली जाऊ शकते. सर्व ओळींसाठी अशीच प्रक्रिया केली जाऊ शकते. एक लॅटरलचा रोल संपल्यानंतर दुसरा रोल जोडण्यासाठी S4 पाकिटात दिलेले जॉयनर्स वापरावेत. प्रत्येक किटमध्ये 20 जॉयनर्स दिलेले आहेत. जॉयनर्स वापरण्यासाठी दोन्ही बाजूकडून लॅटरल सरकवून अशा प्रकारे टाईट करावेत. प्रत्येक लॅटरलच्या शेवटी लॅटरलचे टोक जमिनीत रोवायला लाकडी खुंटीला बांधल्याची खात्री करावी. लॅटरल्स अशा प्रकारे लावाव्यात की जेणेकरून होल्स जमिनीच्या दिशेने असतील. आपापल्या ले फ्लॅट सबमेनच्या शेवटी फ्लश व्हॅल्व जोडावा लागेल. फ्लश व्हॅल्वची जोडणी कनेक्टर जोडणीप्रमाणेच आहे. किटमध्ये 2 फ्लश व्हॅल्व दिलेले आहेत. इन्स्टॉलेशन मॅन्युअलमध्ये 2 प्रकारचे जोडणीचे नमुने दाखवलेले आहेत. पहिल्या नमुन्यामध्ये स्प्लिटर युनिट शेताच्या मधोमध बसवलेले असून ते फिल्टर सोबत 2 इंचाच्या PVC पाईप व एल्बोने जोडलेले आहे. एक्स्ट्रा लागणारा PVC पाईप हा मोजून जुना असणारा किंवा लोकलच्या मार्केटमधून खरेदी केला जाऊ शकतो. दुसऱ्या नमुन्यामध्ये 2 सबमेनच्या ओळी दाखवलेल्या आहेत. यामध्ये आपण स्प्लिटर युनिट शेतीच्या बाहेर बसवू शकतो. कृपया इन्स्टॉलेशन मॅन्युअल काळजीपूर्वक वाचण्याची खात्री करूनच जोडणीची सुरुवात करावी. यामध्ये सगळे पार्ट्स व त्यांची जोडणी सुस्पष्टपणे चित्रांसोबत दाखवली आहे. अशा प्रकारे आपण हे पाहिले आहे की इन्स्टाकिट वापरून 1 एकर वरती ठिबक सिंचन बसवणे हे कोणालाही शक्य आहे. वाजवी किंमत, कमी ताण व शेती उत्पादनात वाढ. तुमच्या सुखाचा सारथी इन्स्टाकिट.